मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण या पाठातील पुढचा भाग आवर्त आणि इलेक्ट्रॉन स्वरूप आता आपण अभ्यासणार आहोत आता तुम्हाला इथं प्रश्न विचारलेले सांगा पाहू पहिला प्रश्न आहे पहा इथं सारणीचे अवलोकन केल्यावर दिसते की लिथियम बेरिलियम बोरॉन कार्बन नायट्रोजन ऑक्सिजन फ्लोरीन निऑन ही मूलद्रव्ये आवर्त दोन मध्ये आहेत त्या सर्वांचे इलेक्ट्रॉन स्वरूपण लिहा असं सांगितलेले आहेत आता आवर्त क्रमांक दोन इथं जर आपण पाहिला आधुनिक आवर्त सारणीमध्ये तर इथं आपल्याला दिसतोय आवर्त क्रमांक दोन याच्यामध्ये कोणकोणती मूलद्रव्य आहेत बघा इथं लिथियम बेरिलियम बोरॉन कार्बन नायट्रोजन ऑक्सिजन फ्लोरॉन आणि नियॉन आता याच अवलोकन करायचंय निरीक्षण करायचंय आणि याचं इलेक्ट्रॉन स्वरूपण लिहा असं सांगितलेलं आहे तर याचं इलेक्ट्रॉन स्वरूपण इथं पुस्तकामध्ये चार्ट दिलाय बघा आपल्याला या चार्ट त्याचं इलेक्ट्रॉन स्वरूपण इथं लिहिलेलं आपल्याला दिसतंय की आवर्त क्रमांक दोन याचं इलेक्ट्रॉन स्वरूपण इथं आपल्याला दिसतंय बघा लिथियम याचं इलेक्ट्रॉन स्वरूपण दोन एक बेरिलियम दोन दोन बोरॉन दोन तीन कार्बन दोन चार नायट्रोजन दोन पाच ऑक्सिजन दोन सहा फ्लोरीन दोन सात आणि नियॉन दोन आठ हे इलेक्ट्रॉन स्वरूपण आपल्याला इथं पाहायला मिळतंय त्यानंतर दुसरा प्रश्न काय आहे बघा या मूलद्रव्यातील संयुजा इलेक्ट्रॉनची संख्या एक सारखी आहे का शेवटच्या कक्षेतील इलेक्ट्रॉनची संख्या यामध्ये बघायचं आपल्याला आता संयुजा इलेक्ट्रॉन इथं बघितलं तर लिथियमचा एक आहे शेवटचा बेरिलियमचा दोन बोरॉनचा तीन कार्बनचा चार पाच सहा सात आणि आठ म्हणजे आपल्याला असं सांगता येईल की या मूलद्रव्यांमधील इलेक्ट्रॉनची संख्या एकसारखी नाही तिसरा प्रश्न आहे त्यांच्यामधील कवचांची संख्या सारखी आहे का कवचांची संख्या जर बघितली तर इथं लिथियम मध्ये दोन एक म्हणजे दोन कवच आहेत इथं बेरिलियम मध्ये दोन दोन दोनच कवच के आणि एल हे कवच आहे मध्ये दोन तीन के एल मध्ये दोन चार के यल म्हणजे कवचांची संख्या मात्र काय आहे सारखी आहे म्हणजे याच्यावरून आपल्याला आवर्ताविषयी काही माहिती इथं आपल्याला सांगता येईल किंवा आवर्ताविषयी एक वैशिष्ट्य दिसेल बघा की आवर्तामध्ये एका आवर्तामध्ये असणाऱ्या सर्व मूलद्रव्यांमध्ये कवचांची संख्या ही सारखीच असते आणि ती किती आहे बघा आवर्तन आवर्त क्रमांक दोन आहे तर याच्यामध्ये कवचांची संख्या सुद्धा किती आहे दोन आहे आवर्त क्रमांक एक आहे तर याच्यामध्ये कवचांची संख्या एक आहे आवर्त क्रमांक तीन आहे तर कवचांची संख्या तीन आहे म्हणजे एका आवर्तामध्ये असणाऱ्या सर्व मूलद्रव्याचे कवचांची संख्या किंवा कक्षांची संख्या ही एकसारखी असते आणि त्या आवर्त क्रमांक जो आहे त्या मूलद्रव्याचा तो तेवढेच कक्षा किंवा कवच त्या मूलद्रव्यामध्ये असतात उदाहरणार्थ अल्युमिनियम याचा आवर्त क्रमांक अल्युमिनियम हे मूलद्रव्य आवर्त क्रमांक तीन मध्ये आहे बघा मग याच्यामध्ये किती कवच आहेत तीन आहेत अगदी दोन आठ तीन एम हे आपल्याला इथं सांगता येईल बघा कवचांची संख्या ही त्याच्या एवढीच आहे असं आपल्याला इथं म्हणता येईल पहा म्हणजे कवचांची संख्या कि मूलद्रव्यांमधील संयुजा इलेक्ट्रॉनची संख्या वेगवेगळी आहे म्हणजे एका कवचामध्ये असणारी जी सर्व मूलद्रव्य आहेत त्यांच्यामध्ये संयुजा इलेक्ट्रॉनची संख्या ही वेगवेगळी आहे मात्र त्यांच्यातील कवचांची संख्या ही एकसारखी आहे आणि डावीकडून उजवीकडे जाताना असा आपल्याला लक्षात येईल की अणुअंक एकाने वाढत जातो तशी संयुजा इलेक्ट्रॉनची संख्या सुद्धा एकाने वाढत जाते म्हणजे सोडियममध्ये संयुजा इलेक्ट्रॉन एक आहे तर मॅग्नेशियममध्ये दोन मध्ये तीन सिलिकॉन मध्ये चार म्हणजे क्रमानं काय होत गेलेले आहे एका कवचामध्ये असणाऱ्या संयुजा इलेक्ट्रॉनची संख्या ही वाढत गेलेली आहे हे आपल्याला काही वैशिष्ट्य इथं आपल्याला सांगता येईल विषयी किंवा आवर्तन आपल्याला असे म्हणता येईल की ज्या मूलद्रव्यामधील इलेक्ट्रॉन असलेल्या कवचांची संख्या एकसारखी असते ती मूलद्रव्य एकाच आवर्तात असतात म्हणजे दोन मूलद्रव्य आहेत आणि त्यांच्यामध्ये कवचांची संख्या सारखी आहे तर ती एकाच आवर्तामध्ये आहेत असं आपल्याला म्हणता येईल दुसऱ्या आवर्तामध्ये असणारे लिथियम बेरिलियम लिथियम बेरिलियम बोरॉन कार्बन नायट्रोजन ऑक्सिजन फ्लोरीन निऑन या मूलद्रव्यामध्ये के आणि एल हे दोनच कवच कवचांमध्ये इलेक्ट्रॉन कि आहे किंवा के आणि एल हे दोनच कवच त्याच्यामध्ये आहेत तिसऱ्या आवर्तामध्ये सोडियम मॅग्नेशियम अॅल्युमिनियम सिलिकॉन फॉस्फरस सल्फर क्लोरीन अर्गॉन याच्यामध्ये के एल आणि यम हे तीन कवचांमध्ये इलेक्ट्रॉन आहेत या मूलद्रव्यामध्ये इलेक्ट्रॉन स्वरूपण लिहा आणि खात्री करा जसं इथं आपण मघाशी चार्ट बघितला होता तिथं दुसऱ्या कवचामध्ये इलेक्ट्रॉन स्वरूपण आपण दिलतं त्या पद्धतीनं इथं आपण तिसऱ्या कवचासाठी सुद्धा आपण इथं खात्री करू शकतो किंवा लिहू शकतो इथं कवच क्रमांक तीन दिलेला आहे बघा दोन आठ एक दोन आठ दो, दोन दोन आठ तीन दोन आठ चार दोन आठ पाच म्हणजे डावीकडून उजवीकडे जर गेलो तर संयुजा इलेक्ट्रॉनची संख्या वाढत गेलेली आहे तीन नंबरच्या कवचामध्ये सर्व मूलद्रव्य जे आहेत त्या सर्व मूलद्रव्यांमध्ये कवचांची संख्या के एल आणि यम म्हणजे एकूण तीनच आहे असं आपल्याला म्हणता येईल म्हणजे इथं आपणारा ह्या प्रत्येक आवर्तासाठी हा नियम लागू होतो हे आपल्याला पडताळून पाहता येईल पहा आधुनिक आवर्तसारणीमध्ये एका आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे जाताना बाह्यत्तम कवचामध्ये इलेक्ट्रॉन भरले जातात अणुअंक एक -एक न वाढत जातोय त्याच्यामुळं बाह्यत्तम कक्षेमधील इल, अनु इलेक्ट्रॉनची संख्या सुद्धा एक, -एक न वाढत जाते आणि पुढचा आवर्त सुरू होताना नवीन इलेक्ट्रॉन कवच भरायला सुरुवात होते पहिल्या तीन आवर्तातील मूलद्रव्यांची संख्या ही कवचांच्या इलेक्ट्रॉन धारकता व इलेक्ट्रॉन अष्टकाचा नियम यावरून ठरते म्हणजे इलेक्ट्रॉन धारकता आणि काय तर तो दोन पॉईंट नऊ चा हा चार्ट बघायला सांगितलेला आहे आता याच्या अगोदर इथं तीन प्रश्न आपल्याला विचारले थोडे आठवा प्रश्न काय के यल आणि यम या इलेक्ट्रॉन कवचांसाठी यनच्या किंमती काय असेल आता कवच म्हणजे काय हे नेमकं तुम्हाला आठवते का बघा हा केंद्रक आहे अनुचा ही पहिली कक्षा पहिलं कवच त्याला के असं म्हटलंय दुसरं कवच यल आणि तिसरं कवच यम चौथं असेल तर यन हे अनुरचनेमध्ये आपल्याला आप पाहायला मिळेल आता काय म्हंटलेलं आहे बघा के एल यम या इलेक्ट्रॉन कवचांसाठी यनच्या किमती काय असेल आता पहिलं कवच के कवच म्हणजे यन इज इक्वल टू एक यन बरोबर एक हे पहिलं कवच आहे नंबर ऑफ सेल शेल म्हणजे कवचांची संख्या यन बरोबर एक असेल तर त्याला काय नाव दिले के दिले यन बरोबर दोन असेल तर त्याला काय नाव दिले यल दिले यन बरोबर तीन असेल तर त्याला काय नाव दिले यम दिलेलं आहे आपल्याला या चार्ट दिसेल बघा कवच इथं म्हटलेलं आहे के यल यम यन ची संख्या के साठी एक आहे यल साठी दोन आहे यमसाठी तीन आणि यन साठी चार असं आपल्याला म्हणता येईल त्यानंतर पुढचा प्रश्न विचारलाय एका इलेक्ट्रॉन कवचात जास्तीत जास्त किती इलेक्ट्रॉन सामावता येतात सूत्र लिहा म्हणजे समजा के कवच असेल तर त्याच्यामध्ये किती इलेक्ट्रॉन सामावता येतील किंवा यम कवच असेल तर त्याच्यामध्ये किती इलेक्ट्रॉन समाविष्ट करता येतील तर त्याचं सूत्र आहे बघा दोन एन वर्ग म्हणजे कवच क्रमांक दोन याच्यामध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत हे काढायचं असेल तर आपल्याला या सूत्रामध्ये किमती घालायच्या दोन गुणिले कवच क्रमांक दोन मधील आपल्याला काढायचा म्हणजे यांची किंमत इथं किती आहे दोन दोनचा वर्ग म्हणजे बरोबर किती येणार दोन गुणिले चा वर्ग चार बरोबर आठ म्हणजे कवच क्रमांक दोन मध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत तर आठ इथं आपल्याला चार्ट या पद्धतीनं दिसेल मध्ये दोन यन वर्ग या सूत्रानं जर आपण काढलं तर तिथं आपल्याला मध्ये दोन यन वर्ग या सूत्रानं जर काढलं तर तिथं आपल्याला कोणती संख्या दिसणार आहे बघा इथं अठरा येईल आणि यन मध्ये किती येईल बत्तीस म्हणजे के यल यम या कवचांची जास्तीत जास्त इलेक्ट्रॉन धारकता किती हे आपल्याला दोन एन वर्ग या सूत्रानं काढता येतं के म्हणजे एन बरोबर एक यल म्हणजे एन बरोबर दोन एम म्हणजे एन बरोबर तीन आणि याच्यानुसार आपल्याला इथं कवचांची संख्या इथं आपल्याला काढता येते तर या चार्टचा वापर करून आपल्याला या तिन्ही प्रश्नांची उत्तरं या ठिकाणी देता येतात पहा